बातमी आहे अंबड पोलीस स्टेशन हद्दीतून। अंबड पोलीस स्टेशन हद्दीत 1.5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करणाऱ्या संशयिताला अंबड पोलिसांनी सापळा रचून अवघ्या 24 तासाच्या आत तिच्या पालकांच्या स्वाधीन केलंय। सहाय्यक आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी याबाबत माहिती देत अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनिता कुमारी जितेंद्र भारती वय वर्ष 25 राहणार चुंचाळे शिवार घरकुल अंबड नाशिक या कामावर गेले असताना त्यांची मुलगी सुमिया जितेंद्र भारती वय वर्ष 1-6 महिने हिचा दिनांक 29 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपूर्वी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर अपहरण झालेल्या मुलीचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस शिपाई हेमंत आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार या मुलीचं अपहरण एका व्यक्तीने केल्याची माहिती मिळाली। या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस अंमलदार हेमंत आहेर दिनेश नेहे जितेंद्र वजिरे सम्राट मते सुवर्णा सहाणे यांच्या पथकाने सापळा रचून या संशयिताला ताब्यात घेतलंय। तर अशा ताब्यातील 1.5 वर्षाच्या मुलीला पोलिसांनी सुखरूप तिच्या पालकांच्या स्वाधीन केलंय। यावेळी या मुलीचं आणि आपल्या आईची भेट झालेली हा क्षण अगदी सर्वांनाच भावूक करून गेला। अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 1.5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं, तर अवघ्या 24 तासाच्या आत अंबड पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला अटक केली। तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पवार हे करत आहेत। अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा क्रमांक 243/2022 भादवी 363 नुसार दिनांक 30 रोजी दाखल झाला होता। याची थोडक्यात अधिकत अशी 29 तारखेला महिला नावे जी फिर्यादी आहे तिला 2 मुलं आहेत आणि 1.5 वर्षाची मुलगी पण आहे। दररोज मजुरीच्या कामासाठी जात असते। 29 तारखेला ती नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजता मजुरीच्या कामासाठी गेली होती आणि ती संध्याकाळी 6 वाजता परत आल्यानंतर तिचे जे 2 मुलं होते घरी त्यांना विचारपूस केली की 1.5 वर्षाची तुमची बहीण कुठे आहे। त्यांनी हकीकत सांगितली की आई तू कामावर गेलेली असताना ते किसम आला, त्यांनी आम्हाला चॉकलेट आणण्यासाठी पैसे दिले आणि शेजारी दुकानाला चॉकलेट आणण्यासाठी गेलो असता तो व्यक्ती जी मुलगी आहे 1.5 वर्षाची तिला घेऊन गेलेला आहे। यावरून आपल्या इथं हा गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्हा दाखल होतात किंवा घटनेचं गांभीर्य ओळखून संवेदनशीलता ओळखून माननीय CP सर श्री जयंत नाईकनवरे माननीय DCP सर श्री अमोल तांबे यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार अंबड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री भगीरथ देशमुख व त्यांच्या टीमने अहोरात्र परिश्रम करून अवघ्या काही कमी वेळातच आपण आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। मुलगी देखील आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। सदर कामगिरीमध्ये पोलीस निरीक्षक श्री भगीरथ देशमुख क्राईम पीआर श्री श्रीकांत निंबाळकर API शिंदे PSI पवार पोलीस शिपाई आहेत पोलीस शिपाईनी आणि इतर स्टाफने खूप कष्ट केलेले आहेत आणि सदरचा गुन्हा कमी कालावधीमध्ये उघडकीस आणलेला आहे। त्याबद्दल माननीय CP सर श्री जयंत नाईकनवरे माननीय DCP सर श्री अमोल तांबे यांनी अंबड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचे सर्व टीम यांचं खूप खूप अभिनंदन केलेलं आहे। स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी दिलीप तुकाराम दातीर नाशिक।